तुम्हाला माहितीच आहे की सकाळची सुरुवात ही कडक चहा प्यायल्याशिवाय होतच नाही, पण हा चहा तुमच्या शरीरासाठी देखील फायदेशीर होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? तुमचं वजन कमी होऊ शकतं, त्याचबरोबर दिवसभरामध्ये लागणारी तुमची इम्युनिटी आहे ती इम्युनिटी वाढू शकते, तसंच तुमच्या शरीरामधलं जे ब्लड प्रेशर आहे जे वाढत आहे दिवसेंदिवस ते देखील कमी होईल फक्त या चहामुळं. तुमच्या हृदयाला जर निरोगी ठेवायचं असेल तरी देखील हा चहा खूप महत्त्वाचा आणि खूप फायदेशीर आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आज आपण आयुर्वेदिक चहा तयार करणार आहोत, ज्याला तुम्ही देखील म्हणाल की खरंच हे अमृत तुल्य आहे, कारण हे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर होईल. आणि नक्की हा चहा एकदा ट्राय करून बघा, एकदा केलात तर तुम्ही सारखं कराल. चहा आहे म्हणून दिवसातून खूप वेळा प्यायचा नसतो, दिवसातून एकदा किंवा दोनदाच तुम्हाला हा चहा प्यायचा आहे. त्याच्यासाठी पहिला घटक आपण वापरलेला आहे तो म्हणजे सुंठ. सुंठ काय करतं तर डायबिटीज 2 आहे ती जोखीम कमी करण्याचं काम करतं. दुसरा फायदा आहे ते म्हणजे आपल्या शरीरामधलं जे कोलेस्ट्रॉल आहे, जे कोलेस्ट्रॉल वाढत आहे ते नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. आणि तिसरा फायदा आहे ते म्हणजे जर तुमचं वजन वाढत असेल, फॅट वाढत असेल, तर फॅटला देखील नियंत्रित ठेवण्याचं काम आहे तीही सुंठ करते. सगळ्यांनीच लहानपणी खोकला तर सुंठ खाल्लीच असेल, कारण हे एक इम्युनिटी बूस्टर आहे. त्यामुळं जरी तुम्हाला खोकला आला असेल आणि त्यावेळेला हा चहा घेतलात तरी देखील तुमच्या शरीरासाठी त्याचा फायदा होईल. आता दुसरा घटक वापरलेला आहे ते म्हणजे वेलची. वेलची काय करतं, याच्यामध्ये सुगंध तर आणेलच, त्याचबरोबर ती आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचं काम आहे ती ही वेलची करते. तुम्हाला माहितीच आहे की शरीराला डिटॉक्स करणं देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरा घटक इथे वापरलेला आहे ते म्हणजे काळे मिरे. काळे मिरे म्हटल्यावरती लगेच म्हणू नका की खूप तिखट असतात, कारण काळे मिरे देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण हे आपलं पोट आणि आतडं साफ करण्याचं काम करतात. त्याचबरोबर याच्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. हे पोटॅशियम काय करतं तर आपली हृदयाची गती आणि उच्च रक्तदाब आहे त्याला नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. म्हणून देखील काळे मिरे आपल्या जेवणामध्ये पूर्वीपासूनच वापर. म्हणजे लवंग. लवंग काय करतं, आपली चयापचय सुधारतं. त्याचबरोबर जर तुम्हाला गॅसचा किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल त्याच्यामुळे लवंग देखील, त्याच्यावरती लवंग खूप फायदेशीर असते, त्यामुळे लवंग देखील याच्यामध्ये असणं खूप फायदेशीर आहे. आणि पाचवा शेवटचा घटक याच्यामध्ये आहे आणि शेवटचा घटक आहे ती म्हणजे दालचिनी. दालचिनी काय करतं, आपल्या शरीरामधलं जी साखर आहे तिला नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. म्हणून इथे दालचिनीचा वापर केलेला आहे. आज असा आयुर्वेदिक चहा बनवणार आहोत जो तुम्हाला सारखा प्यावासा देखील वाटेल आणि तो तुमच्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आणि महत्त्वाचा ठरेल, असा आजचा आयुर्वेदिक अमृततुल्य चहा आहे. त्याच्यासाठी मी इथे सुंठ 50 ग्रॅम घेतलेले आहे. मी साहित्याचं सगळं ग्रॅममध्ये तुम्हाला मापं सांगितलेली आहेत. आणि 20 ग्रॅम इथे मी वेलची वापरलेले आहे. सॉप आहे तो 2 चमचे मी इथे वापरलेला आहे, कारण सॉप आपण घरात कमी जास्त आणतो. लवंग आहे ती 1 चमचा मी इथे वापरलेली आहे. आणि काळे मिरे देखील 1 चमचा वापरलेले आहेत. आणि दालचिनी आहे ती दालचिनी देखील 1 चमचा मी इथे वापरलेली आहे. आता हे सगळं साहित्य आहे ते आपणाला काय करायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी सुंठ काय होणार की मिक्सरमध्ये टाकली तर ती व्यवस्थित बारीक होणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे, थोडी थोडी आपणाला कुटून ही घ्यायची आहे. खलबत्त्यामध्ये जराशी बारीक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण मिक्सरमध्ये टाकल्यानंतर ती लगेचच बारीक होईल. एकदम बारीक पावडर करण्याची काहीच गरज नाही. आता काय करायचं आहे, तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कढई असेल, तवा असेल, त्याच्यामध्ये हलकंसं गरम करायचं आहे, जेणेकरून याच्यामधलं जे फंगल असेल किंवा काय असेल किंवा हे थोडेसे मऊ असतील तर ते एकदम गरम झाल्यानंतर कडक होतील आणि व्यवस्थित आपल्याला पावडर तयार होईल. त्याच पद्धतीनं तुम्हाला सुंठ देखील थोडी गरम करून घ्यायची आहे. गरम केल्यामुळं याच्यातला जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया संपून जातो, म्हणून गरम देखील करणं जास्त महत्त्वाचं आहे. आता काय करायचं आहे, मिक्सरमध्ये घालून याची एक बारीक पेस्ट तयार करायची आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी एकाच वेळी घालू शकता. मी काय केले, सुंठ थोडी मोठी असते म्हणून सुंठ वेगळी बारीक केली आणि नंतर त्याच्यामध्ये जे बारीक साहित्य होतं ते सगळं बारीक साहित्य मी व्यवस्थित
व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर दोन्ही जे घटक आहेत ते दोन्ही घटक व्यवस्थित मी एकत्र केले, सुंठ आणि बाकीचे साहित्य, आणि व्यवस्थित बारीक करून एका बरणीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचे आहेत. आता चहा कसा बनवायचा तो देखील महत्त्वाचा आहे. चहासाठी मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे. जितका तुम्हाला एक कप चहा बनवायचा असेल तर एक कपच तुम्हाला याच्यात पाणी घ्यायचं आहे, आणि जी तुम्ही चहा पावडर टाकता ती एक चमचं तुम्हाला चहा पावडर टाकायची आहे. आणि जो आपण मसाला केलेला आहे, थोडीशी उकळी आल्यानंतर जो आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला फक्त पाव चमचा तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे. जास्त मसाल्याची गरज याच्यामध्ये नाही, कारण एवढ्यातच ते त्याचं काम करतं आणि खूप चविष्ट आणि खरंच खूप आयुर्वेदिक चहा आहे. थोडीशी उकळी आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे, साखर घालायची नाही, आणि तो देखील आयुर्वेदिक गूळ असायला हवा. पांढरा गूळ वापरू नका, कारण पांढऱ्या गुळामध्ये तो आयुर्वेदिक नसतो. आणि गूळ विरघळल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो कप वापरता त्या कपामध्ये तुम्हाला ओतून घ्यायचा आहे. जर तुम्ही ब्लॅक टी पित असाल तर ब्लॅक टी देखील म्हणून पिऊ शकता, नाहीतर याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्याच्यामुळे कपामध्ये चहा ओतून घेतल्यानंतर तुम्हाला याच्यावरनं वरून थोडंसं गरम दूध ओतायचं आहे. चहा लगेचच खराब होत नाही, घाबरू नका. मी इथे दूध ओतलेलं आहे. जितकं तुम्हाला दूध हवं आहे तितकं तुम्ही दूध घालून तुमचा चहा तयार करू शकता. रोज सकाळी देखील तुम्ही हा चहा घेऊ शकता आणि संध्याकाळी फक्त दिवसातून दोनच वेळा चहा घ्यायचा आहे. चहा खूप टेस्टी आहे म्हणून सारखा घ्यायचा नाही, कारण जितका याचा फायदा होतो तितकाच आपल्या शरीराला याचं नुकसान देखील भोगावं लागतं. कारण चहा प्यायल्यामुळं आपलं जेवण कमी होतं आणि जेवण कमी